द्रव्याच्या अवस्था। आपल्याला टेबल खुर्ची सारख्या स्थायू वस्तू दिसतात। पाणी आणि तेलासारख्या द्रव वस्तू दिसतात। उकळणारं पाणी बघितलं असेल तर वाफ म्हणजे काय हे माहित असतं। स्थायू, द्रव आणि वायू या द्रव्याच्या तीन अवस्था आहेत। द्रव्याचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर होतं। पाण्याच्या बाबतीत हे आपल्याला सहज कळतं। आपल्या देशात वर्षभर बहुतेक सगळीकडे पाणी द्रव रूपात दिसतं, पण उत्तरेला हिमालयात उंच डोंगरांवर बर्फ असतो, ते पाण्याचं स्थायू रूप आहे। पाणी तापवलं की त्याची वाफ होते, हे पाण्याचं वायू रूप झालं। या तीन अवस्था वेगवेगळ्या आहेत। कशा? विज्ञानात दोन गोष्टींमध्ये काय सारखं आहे आणि काय वेगळं आहे याचं वर्णन करता येणं महत्वाचं असतं। एकात काय आहे जे दुसऱ्यात नाही? पाणी वाहतं, ते एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतता येत, बर्फ ओतता येत नाही, बर्फ वाहतही नाही। वाफेचं काय? आपल्याला वाफ हातात धरता येत नाही, पण बर्फ धरता येतो। हाताच्या ओंजळीत पाणी धरता येतं, पण वाफ धरता येत नाही। द्रव्य रूपांतर का करतं? या प्रश्नाकडे जाण्याआधी द्रव्याची अवस्था कधी बदलते हे बघूया। फ्रीज मध्ये पाणी गार केलं की त्याचा बर्फ होतो, बर्फ तापवला की त्याचं पाणी होतं। पाणी जास्त तापवलं की त्याची वाफ होते, म्हणजे उष्णता आणि बदलणारी अवस्था यांमध्ये काहीतरी संबंध आहे। उष्णतेमुळे अवस्था का बदलते? बघा, स्थायू पदार्थातले अणू एकमेकांना घट्ट चिकटलेले आणि जोडलेले असतात, ते एकमेकांना सोडत नाही, म्हणून ते वाहू शकत नाही। आपण स्थायू पदार्थ तापवला की पदार्थातले रेणू ऊर्जा शोषून घेतात, जास्त ऊर्जा प्राप्त झाल्याने कंपन पाहू लागतात। बघता बघता ऊर्जा एवढी वाढते की इतका वेळ एकमेकांना चिकटलेले अणू आता एकमेकांशी जोडलेले राहत नाही, विलग म्हणजेच वेगळे होतात। आता ते एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहू शकतात। प्रत्येक अणू जसजसा ऊर्जा शोषून घेतो तस तसा तो त्याला हवं त्या दिशेला जायला मोकळा होतो। वायू थंड झाल्यावर काय होतं? अणूंच्या हालचालीतला वेग कमी होतो, मंदावतो। ते एकमेकांच्या जवळ आल्यावर एकमेकांशी जोडले जातात। आता त्याचं द्रव अवस्थेत रूपांतर होत असतं। अजून थंड झाल्यावर प्रत्येक अणू आजूबाजूच्या सगळ्या अणूंशी जोडला जातो आणि हे सगळे अणू मिळून स्थायू पदार्थ तयार होतो। आपण जेव्हा कोणत्याही पदार्थाचं तापमान मोजतो तेव्हा खरं म्हणजे आपण त्या अणूंची किती हालचाल होतीये हे मोजत असतो। हे अणू कंपन पावतात, गिरक्या घेत असतात किंवा भांड्याच्या आतल्या आत इकडे तिकडे धावत असतात, भांड्याच्या कडांना आपटत असतात आणि एकमेकांवर आदळतही असतात। म्हणून तापमान हे पदार्थातील अणू आणि रेणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेचं माप असतं।